एमपीएससी परीक्षेसाठी संभाव्यता हा जो घटक आपण घेतलेला आहे त्यातच काही कृत्या या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा एक नाणं फेकलं जातं, दोन नाणे फेकले, तीन नाणे फेकले असतात, जेव्हा आपण नमन अवकाश काढतो तेव्हा विद्यार्थ्यांना सहजासहजी काढता येतो, परंतु चार नाणे फेकल्यानंतर नमुना अवकाश काय असेल हा प्रश्न बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना जाणवतो. आणि म्हणूनच मग त्यासाठी मी एक युक्ती या ठिकाणी दिलेली आहे की सुरुवातीला आपण एक नाणं फेकल्यानंतर हेड आणि टेल म्हणजे छापा आणि काटा यासाठी आपण संबोधतो एच आणि टी. तर प्रथमतः एच आणि टी या ठिकाणी मी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जी डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहजासहजी एक नाणं फेकला असता मेणार अन्नावकाश यस बरोबर मैरपी कंसात, एक नाणं फेकला असता फक्त छापा आणि काटा एच कॉमा टी हा नमुना अवकाश मिळणार आहे. त्यानंतर या नमुना अवकाशातील संख्या लिहिताना आपण नंबर ऑफ यस बरोबर एक दोन या ठिकाणी लिहितो असत, नंबर ऑफ यस बरोबर दोन. ओके, त्यानंतर दोन नाणे फेकले असता नमुना अवकाश काय असेल तर आपल्याला यस बरोबर मैरपी कंसात. लक्ष द्या या ठिकाणी काय करायचं पहा, दोन नाणे फेकल्यानंतर फक्त एवढाच भाग लक्षात घ्यायचा एच 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 एच. त्यानंतर हे बोर्ड पहा माझं उत्तर चाललंय, कलर रे मी दाखवलेले एच टी एच टी. त्यानंतर टी एच टी एच आणि टी 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 टी, नंबर ऑफ एस बरोबर एक दोन तीन आणि चार. हे सर्व येते मुलांना, सोपं पण आहे. जेव्हा तीन नाणे म्हटलं की थोडासा गोंधळ होतो, तर तो गोंधळ होण्याचं कारणच नाही आपल्याला या डायग्राम मध्ये बरोबर लक्षात येतं. एक दोन तीन, तीन नाणे फेकले असतात, दोन नाणे फेकले एक दोन, एक नाणं फेकलं एकच. आपण आता तिसरी स्टेप आपली काय आहे की जर तीन नाणे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश काय असेल तर या ठिकाणी एच 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 ही रेषा आपण पहा, यस बरोबर एच एच एच. त्यानंतर एच एच टी लक्षात घ्या, मी डबल या ठिकाणी ऍरो केलेला आहे म्हणजेच एच एच टी एच एच टी. पुढे जाऊ आपण एच टी एच एच टी एच. त्यानंतर डबल ऍरो करतो दुसऱ्यासाठी एच टी टी एच टी टी. त्यानंतर आपण या ठिकाणी येणार आहे टी एच एच टी एच एच. डबल ऍरो करतो आपण टी एच टी टी एच टी 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 एच टी टी एच. डबल ऍरो टी 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 टी. कोणता संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर किती आलं आठ. त्यानंतर पुस्तकामध्ये आपल्याला फक्त पुस्तकात फक्त तीन नाण्याचाच उल्लेख केलेला आहे, चार नाणे फेकले असता मिळणारी संभाव्यता हा भाग दिलेला नाही, परंतु एमपीएससी परीक्षेमध्ये काठिण्य पातळी जास्त असल्यामुळं सहजासहजी तो प्रश्न टाकू शकतात. आणि मग आता याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करता येईल की नाही पाहावर, चार नाणे फेकली असतात एक दोन तीन चार एच 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 एच. ओके, त्यानंतर एच 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 टी या पद्धतीने नमुना अवकाश तुम्ही काढू शकता. मग तो किती येतो तर एनआपीएस बरोबर 16 येतो. त्यासाठी अजून एक कृती सांगता येईल आपल्याला की दोन चा एक्स घात, एक्स घात कशासाठी वापरला, जर एक नाणं फेकला असेल तर दोन चा एक घात म्हणजे नमुना अवकाशांची संख्या दोन येईल. त्यानंतर एक्स इज इक्वल टू वन टू थ्री, जशा एक्सची किंमत एक दोन तीन चार अशी वाढत जाणार
त्या प्रमाणात दोनचा पहिला घात दोन आला म्हणजे नमुना अवकाश एक नाणक फेकल्यानंतर किती मिळणार नमुना अवकाशातली संख्या दोन मिळत त्यानंतर दोनचा दुसरा घात किती आला चार म्हणजे तुम्ही जेव्हा दोन नाणे फेकताल त्यावेळेस एन ऑफ एस किती आला चार आला त्याचप्रमाणे दोनचा तिसरा घात तीन नाणे फेकले दोनचा तिसरा घात दोनचा तिसरा घात किती येतो आठ म्हणजे नमुना अवकाशातील संख्या किती आठ चार नाणे फेकली असता नमुना अवकाशातील संख्या किती असेल तर किती येणार दोनचा चौथा घात सोळा याचप्रमाणे तुम्हाला जरी दहा नाणे फेकले असता हा प्रश्न पुस्तकात नाही एनटीएससी ला शंभर टक्के टाकू शकतात की दहा नाणे फेकल्यानंतर नमुन्या अवकाशांची संख्या नंबर ऑफ एस काय असेल खालील चार पर्यायांपैकी कोणता तर तुम्ही सहजासहजी त्याचे उत्तर देऊ शकता धन्यवाद